नमस्कार मी आपल्या लाडका योगेराजा हरकर पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांच्या मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पी एम एम एलची आपली अपडेट आहे की पुण्यात प्रथमच विना वाहक विना थांबा वातानुकूलित सेवा पी एम पी एलमार्फत मार्फत चालू करण्यात आलेली आहे ते मना नगरपालिका ते भोसरी पर्यंत काय आहे विस्तर्भात मी आणि कशाप्रकारे ही बस सेवा चालू राहणार आहे या अधिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर पी एम पी एल विषयी एस टी विषय रेल्वे डेमो वंदे भारत एक्सप्रेस आणि पर्यटनाविषयी म्हणजेच कोकण दर्शन अष्टविनक दर्शनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल बटन दाबून चॅनलला कंटिन्यू दिले जातं वेळोवेळी तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आले की पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर पी एम पी एल नवीन इन्फॉर्मेशन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलला सपोर्ट करा अशी मी तुमच्यासमोर विनंती करत आहे पाहत राहा फक्त योगराज आयर का युट्यूब स्टुडिओज कुठे जाऊ नका गर्दीच्या वेळी प्रवासी नागरिकांना जलद प्रवास सेवा देण्याच्या उद्देशाने पी एम पी एल अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक माननीय श्री सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते पुणे मनपा ते भोसरी या मार्गावरती दोन बसच्या माध्यमातून विनाथांबा विना वाहक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे सदर बससेवेच्या प्रवाशांना चांगला प्रतिसाद मिळाल्यास बसमध्ये आणखीन वाढ करण्यात येईल तरी नागरिकांनी प्रवाशांनी या बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे पी एम एल प्रशासनाकडनं कळवण्यात आलेले आहे म्हणजेच या बसला आता कंडक्टर नसणार आहे त्याचबरोबर ही बस महानगरपालिका पुणे ते भोसरी ते भोसरी ते पुणे महानगरपालिकापर्यंत धावणार असून थेट बस आहे कुठल्याही बस स्टॉपला ही बस थांबणार नाही थेट जाणार आहे त्याचबरोबर या बसला कंडक्टर म्हणजे सुद्धा नसणार आहेत जे बस चालक आहेत तेच तिकीट काढणार आहेत ज्या ठिकाणी नव्वद टक्के प्रवासी थेट प्रवास करतात अशा विविध मार्गांवरती आणि अशा ठिकाणांवरती पी एम पी एल एक सर्वेक्षण करत आहे की ज्या ठिकाणी नव्वद टक्के लोक सुरुवातीच्या बस थांब्यापासून शेवटच्या बस थांब्यापर्यंत प्रवास करतात असे पी एम पी एलच्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत त्यांना सांगायचे आहेत अशा ठिकाणी पी एम पी एलकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे विना थांबा विना वाहक बस सेवा त्यामुळे म्हणजे प्रवाशांचं नागरिकांचा वेळ देखील वाचणार आहे म्हणजे आता पुणे महानगरपालिका ते भोसरी या ठिकाणी साधारण पाऊन तास ते एक तास जात होता आता या जलद बसमुळे बस, बस किमान वीस ते पंचवीस मिनटात थेट महानगरपालिका भवन ते भोसरीपर्यंत किंवा भोसरीपासून पुणे मनपापर्यंत येऊ शकणार आहे कारण कुठच्याही बस थांब्यांवरती ही बस थांबणार आहे थांबणार नाही त्यामुळे ही सेवा जलद सेवा असणार आहे याचा जरूर लाभ पी एम पी एलच्या प्रवाशांनी नक्की घ्या आणि जे बसचे चालक आहेत तेच तिकीट काढणार आहेत त्यामुळे पी एम पी एलचा खर्च म्हणजे जे वाहक लागणार होते या बसला ते देखील कमी झालेले आहेत ते वाहक इतर बस स्टँडला किंवा स्टँड बुकिंगसाठी किंवा इतरस्त वापरण्यात हा म्हणजे प्रयोग पी एम पी एलकडनं करण्यात येत आहे अशाच विविध प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी विनंती करेन पाहत राहा फक्त योगराज हेरकर यूट्यूब स्टुडिओत पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र